गावचा उरुस जवळ आलाय, पण जरा मिटिंग बिटिंगचं काय नियोजन करायचं का नाही? बरोबर आहे का ते? अरे उरुस म्हणला की नियोजन आलं, देवाची पालखी आली, बरोबर बाकीचे कार्यक्रम आले. हे बघ गायकवाड आले. ओ गायकवाड या, नमस्कार बसवायची मामा. नो मी म्हणलं गावचा उरुस जवळ आलाय, बर त्यामुळे जरा नियोजन करूया की पुढचं. हो चालेल की, वर्गणी काढू आणि थोडं गेल्यावर इथे ट्रस्टचे काय पैसे असतील ते बी जरा वापरू. चालेल 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 ठीक आहे. मग काय चाललं मंडळी? आम्हाला कळू द्या की जरा मामा. हॅलो कोण आहे? मामी मी आहे जग्गू. जग्गू तू आहे? हा. इकडे कसं काय पावलं वळली म्हणायची आज? ओ एकदम मोठ आहे आपल्या गावात ऊस येतोय ना, त्याची एकदम जोरदार तयारी चालू आहे. अरे वाजे खूप पैसे येणार आहेत. अरे काय नाही तू सांगायला सांगितलंय माझ्या सांगत तू सांगायला तू आमदार खासदार असेल काय रामे पण आलेला आपण कुकर जिंकायचं म्हणून आम्ही काय बोललो का? होय का? हो आला होता आला. हो पाठव म्हणे मॅडम. मग काय तू तुझा नवरा आहे? तुम्ही म्हणताय तर त्याच म्हटलं मी कुठं काय म्हणतो. काय नाम नाही आलं? काय म्हणताय? काय चाललंय? मागाशी पुढे पुढे करायचं आता पाहण्याच्या समोर काय केलं मी? आता आम्हाला सगळ्यांना दोन तास झाले बाहेर उभं करून ठेवल्यात. सकाळपासून आम्ही लाईनला आम्हाला ठेवलं बाहेर पाहुण्यांना घेऊन पुढं. कशी माणसं असं तुम्ही? पाहुणे आहे ना गावचे, हा तिला पहिले दर्शन नको व्हायला. तुझं तर काय तरच असतं. पोरी आहे शहरातली, बर जरा जपून राहा. शहरातल्या पोरी लय चालू असतात बघा. मोहिनी मॅडम तशी नाही ना. तू सांगू का तुझं काम एकदम परफेक्ट करतो. धंदा काय लाव्या लाव्या करायचं तू पळतो का? नाही रे तुझ्यात तर कुणाला बोललास तर बघ तुडवीन धरून तुला. आणि मला न सांगता तू कसं केलं? गावाकडच्या